राज्यातील पोलीस तणावाखाली वावरत असून दिवसाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांना वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांकडून दंड आकारण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप तारा केरकर यांनी केला. राज्यात इतर गंभीर गुन्हे घडत असताना वाहतूक व्यवस्थापनाचे अतिरिक्त ताण PSIवर कशासाठी दिला जातो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जळा मळा ते लोक ताळा करतात, याचे कारण एकूच की पोलीस डिपार्टमेंटान जे PSI जावं PSI असा हवालदार असा यांना टार्गेट केले असा. 300 महिन्याचे 300 तू 400 करिना 300 वर जावपाक जाय, 300 हे कंपल्सरी असा. असे प्रत्येक पोलिसांक त्यांच्यानी टार्गेट दिल्लो असा. कायद्यान बसता का बसना ते पळयनासतना सगळे पुलीस खाची खाचींनी रावन सिटीन, तांकां हायवे रोडपाक रावपाचे ना, सिटीन रावन सुद्दां ते लोक त्यांचे त्या एरिया भितर ते लोक आपले काम करीत आसा. आम्ही डीजीक लॅटर दिला आणि डीजीक सांगले की तुम्ही त्यांना ते कंपल्सरी केला त्यांचे ते 300 हे करपाचे, ना जाल्यार तुम्ही त्यांचं पेमेंट 10,000-15,000 जे तुम्ही कट करता तेजेरूय तुम्ही लक्ष घालपाक जाय असे म्हणून. जर खूप फावटी पळयता आम्ही पुलीस स्टेशनार वयता, कोणाची एक बायलेची जर केस असा जावं एक कोणाचे कोणाक मारलो आम्ही जर केशीक लागून वयता जाय पुलिसाक थंय टायम असना ती एक बरोवन दिवपाक ना जाल्यार ती NC बरोवपाक तो तेका सांग म्हणटा हो एका सांग म्हणटा कित्याक तेका परत ते आपलो रूट असा तो पूर्ण करपाक जाय असता. ते कायद्याक सगळे ते लोक रॉंग ह्या दिसांनी चललेले असा कित्याक त्यांचे ऑफिसर असा ते त्यांचेर दबाव घालीत असा. 37, 40, 35 का 32 आमकां LPSI घेतलेली त्या सगळ्या LPSI सुद्धा ट्रॅफिकेक मारलेले असा. आम्ही डीजीक ते विचारले की तुम्ही लोक हे बायलांक लागून केशी जेन्ना वाडटा आणि ह्या केशी वाडटा म्हणून तुम्ही LPSI घेतले ते लोक फक्त ट्रॅफिकेक दिश्टी पडटा आणि ट्रॅफिकेक जर त्याने तितलो टार्गेट पूर्ण करूं ना त्याचे पैसे कट जाता. आणि एकट्यान आमकां असे सुद्धा सांगले की ते आम्ही ते पैसे आमचे कट जाता 10,000-15,000 जाल्यार आमकां पेपर सुद्धा जाय जाल्यार ते गोवर्मेंटाकडसून आमकां मेळना. परत आमी आमकां पेपर जाय कितें जर ड्राफ्ट करता जाल्यार कितें परयतलो जर पंचनामा करतलो जाल्यार सुद्धा आमी आमचे पैसे मोडचे पडटा. घरांतली त्यांची फॅमिली आसा त्यांचे सगळ्यांचे आमचे कडेन कंप्लेनी आसा की घो सद्या पेमेंट हाडून आमकां कमी दिता, आवय बोवाळ मारता, म्हाका वखदाक आतां पैसे कमी जाता, हें जाता की घोवाच चेड्याचे आपले अशे पैसे कट. ह्या रितीन आमी डीजी कडेन उलोवन डीजीक आमी हे सगळे हेच्या पयलीं आमी मुरलीधर म्हणजे आमचो पयलींचो जो मुक्तेश चंद्र डीजी आसलो DIG आसलो तेका आमी एक्सप्लेन केलें. आतां नवीन जो येयला तेकाय बी आमी एक्सप्लेन केलें, तेकाय बी आमी लॅटर दिलें आनी तेंकां कळयलें की तुमचो तुमी जें हें करता तेका करून पुलीस जी आसा PSI आनी आमकां जे कडेन हें बी इन्फॉर्मेशन आसा एक PSI असल्या ह्या कटकटींक लागून रिजायन जाला, तेजें रिजायन अजून एक्सेप्ट करूंक ना SP नॉर्थाच्या अजून एक्सेप्ट करूंक ना असं म्हणून ऐकलं आम्ही. पण तो बेजारान न्हू येयल्ल्या दिसांक हे कटकटी कितें आसा कोण चोरी जाली तेजे पेपर रेडी करूंक जाय, खंय रेप जालो ते पेपर रेप करूंक जाय, कोणाचे आनी कितें जालें मर्डर जालें ते पळोवपाक जाय. हे सगळे जे पेपर आसा आमकां पळोवचे पडटा आनी तरी सुद्दां आमकां रस्त्यार वयचें पडटा अशें. आनी तेंकां न्ही पुलिसांक अशें आसा की युनियन करपाक मेळना. डिपार्टमेंटली पुलीस PSI BSI आसा ते लोकूय त्रास सहन करतात, पब्लिकाकूय त्रास सहन जाता. आमी डीजीक सांगले DIG सांगले की तुम्ही एक असो ग्रुप करा होमगार्डाचो की तेंकां फक्त हे तालांव घालपाकूच दवरा. PSI आमकां पुलीस स्टेशनार गरज आसा. आतां असो आनी कायदो आसा की पुलीस एक बॉडी सुद्दां पोस्टमॉर्टम करूंक वचत जाल्यार तो हवालदार वचून बेश्टो बसून येतलो ना, PSI कंपल्सरी केला म्हणून तो थंय वचतलो. तेजे मागीर उरले ते मागीर सगळे पंचनामा हे ते अशें करून बोवाळ जाता. तेंकां सगळ्या वाटेन लोकांच्या कामा पासून तेंकां वंचीत दवरता. ट्राफीक जे आसा ते कोणूय करता, तो 5वी 6वी शिकलेलो भुरगो आसा तो सुद्दां तो फॉर्म भरून दिवंक जाता हॅल्मेट घालूंक ना म्हणून तेजेर बरोवन तो ताका दालांव घालूंक जाता. हे PSIकूच ते रस्त्यार हाडप, PSIकूच ते हे करप कित्याक गरजेचें आसा आनी करूंक ना म्हणून तेंचे 15,000-10,000 हे कित्याक कटत आसा. दरम्यान राज्यातील होमगार्डची परिस्थिती बिकट असून या होमगार्ड्सना प्रोव्हिडंट फंड लागू करावा अशी मागणी तारा केरकर यांनी केली. राज्यातील होमगार्ड्स अत्यंत असुरक्षित पद्धतीने जीवन जगत असून निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधाही त्यांना उपलब्ध नाही. बरे, दुसरी गजल आम्ही आणि एक मेन्शन केला होमगार्ड. होमगार्डाक बॉम्बे आणि दिल्ली या जाग्यार पण असा ही एक व्हॉलंटियर संस्था कशी यांना पेमेंट ठराविक असा दिसोड्याच्या कोतानूच यांना पैसे दिवचे असा. आम्ही त्याका डीजीक हे सांगले की म्युन्सिपाल्टीन जे डेलिव्हिजीस असता व्हॉलंटियर म्हणून डेलिव्हिजीस असता त्यांना प्रॉव्हिडंट फंड असा तो कट जाता, तुम्ही यांचे कित्याक करिना
तो म्हणतो ना तसे कट करीत झाले त्यांना काम काय. हाय म्हणले कायद्यान तसे ना, प्रॉविडंट फंड टेम्पोररी जाऊन तो कांडकऱ्यान काम करता जावं आनी खंय काम करता तो त्याने प्रॉविडंट फंड कट करप हे चड गरजेचे आसा. होमगार्डाक ते लोक रिटायरमेंट ना, त्यांना पेन्शन ना, त्यांना मागीर पगार मेळटलो म्हणून झाल्यार ते ना, त्यांना किती लागी करून दवरून किती जीफी फंड असा ते बी ना. हे होमगार्ड पुलीस सारखे तितल्याच पद्धतीन काम करतात. पुलीस जितले पद्धतीन काम करतात तितले तुम्ही पळयले असतले की रस्त्यार ते बी तितलेच काम करतात. वयल्यान सुबेज त्यांना थंय होमगार्डाक दवरतात आणि ते PSI बी जावं हवालदार बी वचून येता रे ते वडे वयता आणि ते लोक ड्युटी करतात. त्यांना सुद्धा 18,000 असलेलो ते 4 आठवडे त्यांचे बंद केल्या आणि त्यांना 4 आठवड्यासून 16,000 देतात. त्याकाय लागून आम्ही डीजीक सांगलेले असा. ह्याच्या पहिली आम्ही मुक्तेश चंद्राक सुद्धा सांगलेले, ह्याका बी सांगले. आता किती करपाचे असा ते त्यांच्यानी पळोवपाचे. कित्याक होमगार्डांची अशी परिस्थिती असा, हांवें 2-3 होमगार्ड पळयल्या. 60 वर्सां झाले, रिटायर झाले, काय ना मॅडम आमकां, आता पेन्शन सुद्धा ना. बरे गव्हर्मेंटान आमकां आमचे फंड बिंड जर कितें कट करून जर आमचे कडसून घेतलेले जाल्यार आमकां एक आधार मेळटलो असलो, ते ना. तो म्हाका सांगता, डीजी सांगता म्हाका ते थंय करपाक मेळना. पण आम्ही इन्क्वायरी काढल्या उपरांत आमकां कळ्ळें की दिल्ली चालू केला आता आणि बॉम्बे बी चालू केला. की त्या होमगार्डांक हो पे प्रॉविडंट फंड जर कट केलो जाल्यार त्यांना मागीर कितें तरी ते पैसे मेळोंक शकता. जसे आम्ही म्युन्सिपाल्टीच्या लेबरांक करता, कंपनीच्या लेबरांक करता, त्यांना बी तो त्यांना खंयचे मेडिकल हे मेळना, त्यांना लीव मेळना. जर त्याचेर हो अन्याय कित्याक, काम करताना ते पुलिसां वांगडाच काम करता तर त्यांचेर हो अन्याय कित्याक.